आज आपण गणेश जयंतीनिमित्त एकदम स्वादिष्ट असे तिळाचे मोदक तयार केलेले आहेत आणि एकदम सोपे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या मोदकासाठी लागणारं साहित्य सुद्धा आपण कमीत कमीत यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे हे मोदक खर्चिक सुद्धा नाही आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे तिळाचे मोदक आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. आता बघा, हे तिल आहेत ना, ते मी पॉलिशचे घेतलेले आहेत. तुम्ही बिना पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता. आणि आता हे तिल आहेत ना, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी कढई आहे ना ती तापून घेतलेली आहे आणि आपल्याला गॅस आहे ना तो स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर काय होईल, आपले तिल आहेत ना ते करपून जातील. आणि सतत असं ढवळत राहायचं. आता हे तिल आहेत ना, ते आपल्याला तांबूस किंवा लालसर करून नाही घ्यायचे आहेत, कारण जर आपले हे तिल आहेत ना भाजताना लालसर किंवा तांबूस रंगावर भाजले ना तर आपले मोदक आहेत ना ते कडू होतील. हो, कारण का तो सगळा करपलेला स्मेल त्या तिळावरती येईल, त्याच्यामुळे ते मोदक आहेत ते थोडे कडवट होऊन जातील. तर हा बघा, असा हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे. आता ना मी गॅस बंद करते. आता हे तिल आहेत ना ते आपल्याला थंड करून घ्यायचे, पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आता बघा, हे पूर्णपणे मी तिल थंड करून घेतलेले आहेत. आता यातलेच ना मी तिल बाजूला काढून घेते थोडेसे, म्हणजे मोदकाला ना जिकडे तिकडे येतील ना तेव्हा मोदक आहेत ना ते छान दिसतील. आता हे थंड झालेले तिल आहेत ना ते आपल्याला मिक्सरला दरदरीत करून घ्यायचे आहेत. आणि मिक्सरला वाटताना ना चालू बंद करायचं आहे, नाहीतर काय होईल, या तिलातून ना तेल सुटेल. तर हे बघा, असे बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त पण बारीक नाही करून घ्यायचे, दरदरीत ठेवायचे आहेत. आता त्यानंतर आपण हे शेंगदाणे सुद्धा क्रश करून घेऊया. आणि हे शेंगदाणे आहेत ना ते भाजून घेतलेले आहेत. तर हे बघा, मी असे क्रश करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला तिल काढलेलं ना ते सुद्धा आपण यामध्ये घालूया. आता हे एकजीव झालेलं आहे, याला बाजूला ठेवूया. आता आपली कढई गरम झालेली आहे, तर यामध्ये आपण साजूक तूप घालूया. त्यानंतर हा गूळ आहे ना तो घालूया. आता हा साधा मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला काही गुलाचा पाक वगैरे नाही बनवायचा आहे. आणि गुल आहे ना तो बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे वितळायला चांगली मदत होते. थोडासा पाणी घालूया. आता हे गुल आहे ना ते चांगलं परतत राहायचं आहे आपल्याला. तर हा बघा, आपला गुल आहे ना चांगला वितळलेला आहे. तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सारण तयार केलेलं आहे ना ते घालायचं आहे. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गुलामध्ये. आता हे सतत आपल्याला 10 मिनिटं परतवत राहायचं आहे, म्हणजे चांगलं शिजलं सुद्धा जाईल. आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळ घालूया. त्यानंतर ही वेलची पावडर मी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया.
आता तुम्ही पाहू शकता आपलं सारण आहे ना, त्या कढईला अजिबात चिटकत नाही. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि याला थंड करून घेऊया, म्हणजे हे सारण आहे ना ते घट्ट होईल. तर हे बघा आपलं मोदकाचं सारण आहे ना ते थंड झालेलं आहे. आता काय करूया, मोदक बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी मोदक बनवायचा साचा घेतलेला आहे आणि त्याला तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे मी. जर तुमचं लाडू वलत नसतील ना किंवा याला चिटकत असतील, तुम्ही याला थोडंसं तूप लावू शकता. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मी सजावटीसाठी पिस्ता घेतलेला आहे. तर इथे ना आपण असा पिस्ता लावून घेऊया, म्हणजे मोदक आहेत ना ते छान दिसतील. आता यामध्ये मोदकाचं सारण भरून घेऊया. असं दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्या शेवटपर्यंत कडा आहेत ना तिथपर्यंत हे सारण आहे ना ते पोचलं पाहिजे. आणि हे साईडने असं काढून घ्यायचं. वा, हा बघा आपला पहिला मोदक तयार झाला. आता बाकीचे सुद्धा असेच तयार करून घेऊया. बरं, मला एक विचारायचं आहे, आता हे मोदक करताना आपलं सारण जर थोडंसं कडक झालं किंवा थोडं घट्ट झालं तर आपण त्याला डबल बॉइलिंगनुसार आपण नरम करू शकतो ना. हो, पण थोडंसं काय करायचं, तूप घालायचं आणि गरम करायचं, म्हणजे ते चांगलं बऱ्यापैकी गरम होतं आणि नरमसुद्धा होते. क्या बात आहे. हे बघा आपले सर्व मोदक ना तयार झालेले आहेत. आता ना मी तुम्हाला एक तोडून दाखवते मोदक, म्हणजे तुम्हाला कळेल किती मऊसूत झालेलं आहे. पाहू शकता? जबरदस्त, एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे हा मोदक. पहिलं टिप जरी छोटी असली ना तरी खूप महत्त्वाची आहे, म्हणून या गणेश जयंतीला हे मोदक नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायलासुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.